आज आपण बनवणार आहोत गुलाब जामुन रेसिपी। हाय फ्रेंड्स, नमस्कार, मी कविता। माझ्या MKRF यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत गुलाबजामुनची रेसिपी। चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया। आणि हो, तुम्ही जर माझ्या रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। मी गुलाबजामुनचं 500 ग्रॅमचं पॅकेट घेतलेलं आहे, त्याच्या मागे माहिती दिलेली आहे। आता आपण मळून घ्यायचं आहे, त्यासाठी मी एक बाउल घेतलं आहे, त्याच्यामध्ये हे टाकून जाऊया ओतून। आणि मी दूध घेतलेलं आहे, त्यात थोडं थोडं टाकून मळून घ्यायचं आहे। तुम्ही पाणी पण वापरू शकता, थोडं थोडं दूध टाकून मळून घ्यायचं आहे। मी हे दूध टाकून मळून घेतलेलं आहे। एकदम घट्टसर मळायचं नाही आहे, थोडं पातळच पाहिजे। आणि मला हे 2 छोटे कप दूध लागलेलं आहे मळण्यासाठी। आता आपण हे झाकून असंच ठेवूया। आणि मी आता त्यासाठी लागणारा साखरेचा पाक बनवून घेऊया आपण। तोपर्यंत मी मीडियम फ्लेमवरती टोप गरम करत ठेवलेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये साखर टाकायची आहे। साखर मी 6 पेली साखर घेतलेली आहे, टाकून घेऊया आपण साखर त्याच्या। ह्याच कपाने मी 10 पेले पाणी घेतलेलं आहे, ते पण टाकून घेऊया त्याच्यामध्ये। आता आपण याचा पाक बनवून घ्यायचा आहे। साखर वितळल्यावरती पाक उकळतो, उकळल्यावरती आपण गॅस स्लो करायचा आहे। आणि त्याच्यामध्ये आपण 1 चमचा वेलची पावडर टाकूया। तुमच्याजवळ केसर असेल तर तुम्ही केसर पण टाकू शकता। आता आपण हे 5 ते 6 मिनटं स्लो गॅसवरती पाकाला उकळून घ्यायचं आहे। साखरेच्या पाकाला आता 5 ते 6 मिनटं झालेली आहे। आता आपण गॅस बंद करूया। हे बघा, असं हाताला कसं आपण तेल लावतो तसं छान असं किती शायनिंग असं वाटतं हाताला, तेलकट। आपला पाक झालेला आहे। आता आपण गुलाबजामुन बनवून घ्यायचे आहे। मगाशी आपल्याला थोडं हे पातळसर वाटत होतं, आता बघा 10 मिनटं ठेवल्यावरती थोडंसं घट्ट झालं आहे। आता आपण हे हाताला मी तेल लावून देते, कसं मळून घेऊयाला गोळा करून। तुम्हाला ज्या साईजचे गोळे बनवायचे आहेत त्या साईजचे गोळे पिठाचे बनवून घ्या गुलाबजामुनच्या। गरम करत ठेवलेले आहे, तेल आपलं गरम झालंय। आता आपण गुलाबजामुन तळून घेऊया। मीडियम पेक्षा कमी गॅस करायचा आहे थोडा, आणि तळून घ्यायचे आहेत गोल्डन ब्राउन। हळूहळू असं परतायचं चमच्याने। गुलाबजामुन आपले तळून तयार आहे। आता आपण काढून घेऊया आणि पाकामध्ये टाकायचे आहे। पाक जर तुमचा थंड झाला असेल तर तुम्ही हलकासा गरम करून घ्या पुन्हा। आता आपण हे पाकात टाकूया। हे बघा किती मस्त असे तळून झाले आहे। अशाच प्रकारे मी बाकीचे सर्व गुलाबजामुन तळून घेणार आहे। हे बघा, मी सर्व गुलाबजामुन आता पाकात टाकून घेतलेले आहे, मस्त असे झालेले आहेत। बघा, अर्धा तास आपण असेच पाकात ठेवून द्यायचे आहेत मुरायला। मग अर्ध्या तासाने खाऊ शकतो आपण। तरी पण हे बघा किती छान झाले आहेत, बघा फुटले नाही आहेत अजिबात।
तुम्ही जर तसं मळायला दाखवलं तसं मळलं तर व्यवस्थित होतात गोळे, फुटले जात नाहीत, जास्त घट्ट मळायचं नाही आहे. आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.